हा व्हिडिओ मी स्टॉकहोमच्या पोर्टवर घेत आहे. आम्ही एका मोठ्या जहाजातून फिनलँडची राजधानी हेलसिंकीला जात आहोत आणि हा त्या जहाजाच्या 11व्या मजल्यावरच्या डेकवरचा हा फोटो आहे. आय होप यू विल लाईक इट. संध्याकाळी 5 वाजता हे जहाज आता 5-10 मिनिटात सुटणार आहे आणि उद्या सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता हेलसिंकीला पोहोचेल. तिथे आम्ही दिवसभर हेलसिंकी शहराचं दर्शन घेऊ आणि संध्याकाळी 5 वाजता परत रिटर्न क्रूजनी स्टॉकहोमला परत येऊ. ही आमची ट्रीप खूपच छान होत आहे आणि मला वाटतं ह्याचं सर्व क्रेडिट सोनियाला द्यायला पाहिजे, कारण तिने खूप वेल प्लॅन करून आमच्याकरता हा स्पेशल प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे. थँक्यू सोनिया व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या जहाजामध्ये प्रवास करत आहे आणि तोही स्पेशल कॅबिनमध्ये आणि रात्रभराचा प्रवास. इट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स इन अवर लाईफ. आहे ना मीना, पटत आहे ना? हा, ऊन पण सोनियामुळे झालं सर्व आहे. एव्हरीथिंग बिकॉज ऑफ सोनिया. ह्या व्हिडिओमध्ये हे जे दुसरं जहाज दिसत आहे हे एका दुसऱ्या डायरेक्शनला जाणार आहे. अशी रोज 3-4 जहाजं वेगवेगळ्या जागी जातात. हे समोर जे जहाज दिसत आहे त्याचं नाव व्हिक्टोरिया आहे आणि आमच्या जहाजाचं नाव आहे सिम्फनी. आणि पडलाच होता एक 1.5 तासापूर्वी एवढा पाऊस. एक पलीकडे एक आणखीन मोठं जहाज उभं राहिलेलं आहे दिसत आहे. थोड्या वेळामध्ये आता आमचं जहाज सुरू होणारच आहे. बरोबर 5 वाजता ते इथून निघणार आहे. आज 14 तारीख आहे जूनची आणि 16 जूनला आम्ही परत दुनियाकडे वापस जाऊ. बसते का? नाही मालूम. Thank you.
चालीस शुरू। बोट आता सुरू झालेली आहे आणि समोर जी लाल रंगाची एक बोट दिसत आहे तिचं डायरेक्शन नेहमी आता आम्ही मुख्य समुद्रामध्ये शिरणार आहोत। सर्व लोक उन्हाचा मजा घेत आहेत आणि खूप सारे पॅसेंजर्स डेक वर येऊन दे आर एन्जॉईंग द इव्हिनिंग सन ॲट स्टॉकहोम पोर्ट। आणि ती असती तर खूप मजा आला असतं तिला आणि नंदू तर नुसता आनंदाने नाचला असता डेकवर। एनिवे दे विल गो अलॉंग विथ देअर पेरेंट्स इन नियर फ्युचर। हां